इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। माझं नाव शेख अनवर शेख मुसा आहे। मी लोकसभेचा आज उमेदवार अर्ज भरलेला आहे। माझी जी उमेदवाराची भूमिका आहे, आजपर्यंत लोकसभेमध्ये कोणीच शेतकऱ्यांविषयी बोललेलं नाही, एकही प्रतिनिधी तिथं बोललेला नाही। तर माझं काम एवढंच राहील की मी निवडून आल्यानंतर मी फक्त शेतकऱ्यांचं पाहणार आहे। शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे कायदे बनलेले आहे त्याला कसे हटवता येईल हे माझं सर्वात मेन प्रश्न लाईल। कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? शेतीमालाचा जो मुद्दा आहे भावाचा, त्याला आमचा माल आहे ना, आम्ही ते काय भाव आहे त्याचं ते ठरवणार आहे। आणि त्याच्यानंतर बाजारपेठेचं जे स्वतंत्र पाहिजे ते स्वतंत्रांच्या मुद्द्यावर, आणि जे औरंगाबाद जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे ते विकासाच्या मुद्द्यावर। असा कोणता एखादा मुद्दा सांगा जे तुम्ही म्हणजे ते तो उचलून धरणार या इलेक्शनमध्ये? बाजारपेठेचा स्वतंत्र भाव, औरंगाबाद लोकसभेसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार म्हणून आज शेख अनवर मुसा यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि मराठवाड्यातून 4 जागी आम्ही स्वतंत्र भारत पक्षातर्फे निवडणूक लढवतो आहे। विदर्भात 7 जागेवर विदर्भ मंच आणि त्यांचे सहकारी यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतो आहे। एक आजपर्यंत सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्याला धोका द्यायचं काम केलेलं आहे आणि सगळेच गरिबीच्या नावावर गरिबाची लूट करतायत। घोषणा फक्त गरिबाच्या राहत्यात, आजही काँग्रेस 70 वर्षापासूनची घोषणा आजही देते गरिबी हटली पाहिजे, पण ही मुळात वाढवली कोणी? 70 वर्ष ज्यांनी राज्य केलं तेच म्हणतात गरिबी हटली पाहिजे। आणि सगळ्यात जास्त गरिबी आणि शेतकऱ्याला हटवण्याचं काम सरकार करत आहे। दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करतो आहे। ह्या शेती धंद्यात सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असताना ह्या धंद्याकडं सगळ्या सरकारांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळं हा मुद्दा घेऊन स्वतंत्र भारत पक्ष या निवडणुकीत उतरणार आहे। एक व्यक्ती स्वातंत्र्य, बाजारपेठेचं स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि शेतीवरील सर्व कायदे रद्द झाले पाहिजे, हे 4 प्रमुख आमचे मुद्दे राहणार आहे। भीक नको तुम्ही बोलले का, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा घेतला तुम्ही का, त्यांच्या 70 वर्षापासून ते हे केलं, पण मागील 5 वर्षात तर BJP सरकार होती, त्यांच्याबद्दल काय तुमचं? BJP सरकार काहीतरी काँग्रेसपेक्षा बरं करल म्हणून मागच्या वेळेस मोठ्या आशेने हे केलं, पण यांनी तर जास्त काँग्रेसपेक्षा जास्त घात शेतकऱ्याचा केला। गेल्या 5 वर्षात नोटबंदीनंतर देश आणि त्यातली त्यात शेतकरी 10 वर्ष मागं लोटला गेला। नोटबंदीच्या अगोदर शेतीला जे काही चांगले दिवस येण्याची सुरुवात झालती, शेतीचा भाव वाढत चालला होता। 10-15-20 लाख रुपये एकर जो भाव होता, 20 लाखाची जमीन आज 5 लाखात कोणी घ्यायना, म्हणजे शेतकऱ्याची प्रतिष्ठा कमी झाली। आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा BJP सरकारमध्ये शेतकऱ्यांचं मरण जास्त झालेलं हो, दोन्ही काँग्रेस हे आघाडीचे काँग्रेस आणि हे युतीच्या ह्याच्यात आणखी शेतकऱ्याचे जास्त झाले। 5 वर्षात कोणत्याही शेतीमालाचा भाव वाढला नाही, शेती कर्ज मिळालं नाही, शेती कर्ज माफ झालं नाही। आज शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही, शेतकरी शेतीत मजूर मिळत नाही, इतके प्रचंड हाल या शेती धंद्यात सुरू आहेत।